श्रावण सुरू व्हायच्या आधी तुमच्यासाठी खास आपल्या मास्टर रेसिपीज मध्ये आज बनवणार आहे तर्रीदार सोलापुरी काळा मसाला वापरून झणझणीत असं चिकन रस्सा. कसा करायचा चला बघूया. नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर. आकड येत आहे, श्रावण सुरू होतोय, म्हटलं चला आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करू. श्रावण सुरू व्हायच्या आधी तुमच्यासाठी खास आपल्या मास्टर रेसिपीज मध्ये आज बनवणार आहे तर्रीदार सोलापुरी काळा मसाला वापरून झणझणीत असं चिकन रस्सा. कसा करायचा चला बघूया. आहे कट करायचं. त्याच्या आतमध्ये हे असं दूध पाऊच असत. छान मीडियम स्पायसी मिरची पावडर. आज आपण वापरणार 1.5 किलो चिकन घेतलंय, ब्रॉयलर चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं, हा पहिला सोलापुरी काळा मसाला. हा जवळपास बघा 1.5 किलो जर आपण घेतलं तर हे पॅकेट जे आहे ते पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये घालावं लागेल, कारण ह्याच्यात आपण दुसरा काहीच मसाला नाही घालणार, गरम मसाला वगैरे. ओके, हा मसाला घातला. नंतर आलं लसूणची पेस्ट, छान मोठी भरून असे मोठे 3 ते 4 चमचे आलं लसूणची पेस्ट आपल्याला घालायची आहे. नंतर मीठ चवीपुरतं. आता मी नेहमी दही घालते, पण ह्या रेसिपीमध्ये दही जात नाही. लिंबूसुद्धा मी घातलेला नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता, पण मी रस्सा करताना टोमॅटो वापरणार, म्हणजे त्याचा आंबटपणा आपण ह्या चिकनच्या रस्स्यामध्ये आणणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित आपण चिकनला चोळून घेऊया, म्हणजे हे छान मॅरिनेट होईल. ऑलरेडीच इतका छान सुगंध येतोय, तर पूर्ण चिकन रेसिपी तुम्ही एकदा करून बघा. आता ह्याच्यामध्ये आपण खडा मसाला कोणताच घालणार नाही आहे, फक्त वाटण तयार करण्यासाठी सुकं खोबरं एक अर्धा वाटी आणि कांदा 2 मोठे कांदे मसाला रस्सा तयार होण्यासाठी. थोडस तेल आणण्याचे छान असं आपण काळसर रंगावरती परतून घेऊया, पण मीडियम टू लो फ्लेमवरती, फार हाय फ्लेमवरती नाही, कारण की काय होईल त्याच्यानी कलर काळा येईल, पण ते करपलेलं असेल तर आपल्याला करपवायचं नाही आहे. खमंग असं भाजून घ्यायचं. हे बघा असं छान खमंग मीडियम आणि लो फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे. आता हे थंड झाले की आपण ह्याचं वाटण करून घेऊया. छान ह्याच्यामध्ये भरपूर फ्रेश अशी कोथिंबीर थोडी घालायची आणि मग ह्याला गंध वाटायचा. आता फोडणीसाठी एक भांडं घ्या छान, आणि आता तेल जरासं चढतं, रस्सा बनवतोय आपण, मस्तपैकी तर्री आली पाहिजे. आता तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं, म्हणजे छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं. त्याच्यात हे छान आपण तेलामध्ये पहिला चिकन जे आहे ते व्यवस्थित परतून घेऊया, गडबड करायची नाही. हे सगळं व्यवस्थित असं मसाला जो आहे लागलाय चिकनला, तर चिकन जे आहे ते छान आपण करतोया. असं हलकंच पांढरं व्हायला पाहिजे बघा, हे वरचं वरचं असं कोटिंग आलं की नाही की मग मस्त होतंय. हे असं छान पीस भाजले गेले पाहिजेत म्हणून पसरट भांडं घ्या, जेणेकरून चिकन जे आहे आपलं ते व्यवस्थित
सगळीकडून बुडाला ते व्यवस्थित लागेल भांड्याच्या. हे बघा आता हे छान परतलं गेलंय. आता काय करायचं याच्यामध्ये, एक टोमॅटो, कारण आंबट पण आपण काहीच नाही घातला याच्यामध्ये, टोमॅटो फक्त एक घातला आहे. आणि हा जो वाटण आहे आपण जे बनवून ठेवलं होतं ते घालायचं. त्याच्यात पाणी घालते. हे जे मॅरिनेट केलेलं भांडं आहे ते स्वच्छ धुवून त्यातलंच पाणी मी मिक्सरचा किंवा आता ह्याच्यात आपण घालू. हा मसाला जो आहे आपण सगळं एकत्र मिक्स करू. आता एक 10 मिनटं लागतील, आपला रस्सा जो आहे मस्त शिजेल, चिकन शिजेल फक्त 10 मिनटामध्ये. आणि आपल्याला मस्त सोलापुरी स्टाईलमध्ये हे चिकन खायला मिळेल. आज जरी हा रस्सा घट्ट दिसत असला तरीही जेव्हा हे चिकन आपलं पाणी सोडेल तेव्हा हा पातळ होईल, अगदी रस्सेदार होईल. त्यामुळे इथं बघा, जरी हे आता थिक थिक वाटत असेल तर थोड्या वेळाने ह्या चिकनचं पाणी जेव्हा सुटेल तेव्हा हा अगदी पातळ होईल. आता ह्याला आपण छानपैकी शिजू देऊ आणि 5 ते 10 मिनिटांनी बघू ह्याचं काय होतं ते. हमारा किचन सबका किचन हा एक सत्र आम्ही सुरू केलेला आहे आणि त्या सत्रामध्ये खास गृहिणी ज्यांनी नवीन नवीन स्टार्टअप सुरू उद्योग केलेले आहेत त्यांच्यासाठी हा खास सत्र आपण सुरू केलेला आहे दर संडेला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बनवलेले जे काही मसाले असतील, तेल, काही प्रॉडक्ट्स असतील तर ते आपण आपल्या ह्या किचनमध्ये डिस्प्ले करतो. हे आहेत आपल्या माऊलीचे मसाले. हा स्पेशल का आहे तर हा बनतो कांडपमध्ये, म्हणजे मिक्सरवर नाही, कट होत नाही, प्रॉपर ठेचून बनवलेला हा मसाला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे तेल असतं आपल्या गरम मसाल्यामध्ये त्याचा ॲरोमॅटिक स्मेल तसाच्या तसा इंटॅक्ट राहतो. हे तुम्ही ऑनलाईन अमेझॉनवर, बिग बास्केटमध्ये सगळीकडे मागवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये ह्यांची लिंक आपण शेअर केलेली आहे. प्लस आपण खूप म्हणजे जवळजवळ वर्ष झालं आपण त्यांचे प्रॉडक्ट्स तुम्हाला दाखवत आहोत. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर हे प्रॉडक्ट्स घेतले असतील तर ते कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आता इथं बघा, मिरची पावडर जी आहे ती 6 प्रकारच्या मिरची पावडर त्यांनी बनवलेली आहे. ही बेडगी मिरची आहे, मीडियम स्पायसी मिरची पावडर आहे आणि 4 प्रकारच्या मिरची पावडर पण त्यांनी लवकरच लॉन्च करतायत. हळद आहे, धना पावडर आहे, गोडा मसाला आहे, मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, काळा मसाला आणि सोलापुरी काळा मसाला. प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्यांना फायदा होईल. तुम्ही बघाल ट्राय करून की कसं बनतो हा प्रॉडक्ट, काय टेस्ट येते. त्याच्याबद्दलचे तुम्ही तुमचे जे काही कमेंट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू. तेही आपलं चॅनल बघतात त्यामुळे तेही कमेंट्स रीड करतील आणि काही सुधार हवा असाल तर ते सुधार करतील. नाही असंच राहू देत म्हटला तर असंच ठेवतील. पण त्यांना ही एक शाबासकी आपण दिली पाहिजे. तर ह्या केपेला छोटे पॅकेट का असेना, नक्की ट्राय करून बघा माऊलीचे मसाले. मस्तपैकी असा तवंग आलेला आहे आणि आपलं जे चिकन आहे ते शिजलंय. आणि मी मगाशी म्हटल्यासारखं बघा, आता हा रस्सा कसा पातळ झालाय. मगाशी कसा होता, घट्ट होता की नाही, आणि आता बघा किती छान झालाय. कलर काय सुंदर आलाय, वाह. सुगंध तर अप्रतिम. शारदाताई मस्त, हं, खूप छान. आता सर्व करूया. थांबा थांबा, कोथिंबीर घालायची.
याकडला मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. माऊलीचे मसाले वापरून बघा, नसतील तर तुमच्या इथला कोणताही ठेवणीचा मसाला असेल तर तो घालून ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. आणि श्रावणाच्या आधी तोंडाचे चोचले पुरवा. बघत रहा मास्टर रेसिपीज. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.